शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास 4.5 कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते. त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत, त्यांना ईपीएफओमध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढीकरता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं एमएसएमईचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जवळपास 100 नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात 2 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते. 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान हे अभियान हातामध्ये घेतलंय जे जवळपास 63,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 11 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय. हा आकडा याकरता मोठा आहे की युपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे 1 लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती ती आता 11 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, ग्रामीण रस्ते असतील, सिंचनाच्या सोयी असतील अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे.